तर ज्येष्ठ कवी नाधो महानूर यांच्या निधनावर शरद पवार यांनी शोक व्यक्त करत ट्वीट केलेलं आहे आपण पाहूया माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रान कवी नाधो महानूर यांच्या निधनानं मला अतिशय दुःख झालंय औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यामध्ये गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाधूंचं बालपण कष्टात गेलं पण कष्ट झेलताना त्यांचं संवेदनशील मन मात्र रानात रमलं तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले नाधोंच्या कवितांनी रानातल्या कविता पावसाळी कवितांनी जैत रे अनेक चित्रपट गीतांनी मराठी मनावर गारूड केलंय नाधोंची विधानपरिषदेतील भाषणं देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेतात नाधो खूपच हळवे त्यात पत्नीच्या निधनानं ते आणखी खचले मी प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला नाधूंचं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसात नाधूंचं निधन हे पावसाळ्याच्या दिवसात व्हावं हा योग मनाला चटका लावून जाणार आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत नाधो महानोर यांच्यासोबतच्या काही आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट